प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घराची दारं ठोकल्याशिवाय सुद्धा राहणार नाही इतका कडक इशारा आम्ही देखील देत आहोत. कंगना रनौतचं प्रकरण आपण बघतोय की ते देखील गेल्या 15 दिवसांमध्ये कंटिन्युअसली चाललं. तिला जर प्रोटेक्शन दिलं जात असेल तर ती एवढी VIP भेटी जर ठरू शकते या देशाची, तर मग मनीषा या देशाची भेटी नव्हती का? उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पक्ष व संघटनांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हातात काळे फुगे घेऊन तसेच पीडितेला न्याय मिळावा यासाठी घोषणाबाजी केल्या. यावेळी शिवसेनेचे गजानन मालपुरे, सरिता माळी, राष्ट्रवादीचे वाल्मिक पाटील, मंगला पाटील, राजेश गोयर, जितू बागरे उपस्थित होते. आम्हाला लाज वाटते मोदीजी, लज्जा आती है मुझे एक औरत होने पे, चूड़िया पहनने पे और इस देश में रहने पे लज्जा आती है, मैंने आपको वोट किया, आप पे भरोसा किया. तसेच जळगाव जिल्हा चर्मकार महासंघाचे अध्यक्ष भानुदास विसावे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी, त्वरित निर्णय होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात यावा, अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ज्या मनीषा वाल्मिकी आमच्या बहिणीवर अन्याय अत्याचार झाला, ज्या नराधमाने अन्याय अत्याचार केलेले आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि वंचित बहुजन आघाडी कडूनही जोरदार निदर्शने करण्यात आले. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेची चौकशी जलद गतीने करण्यात यावी आणि दोषी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी तृतीयपंथी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने योगी आदित्यनाथ यांना सूचक इशारा देण्यात आलाय. कंगना रनौतचं प्रकरण आपण बघतोय की ते देखील गेल्या 15 दिवसांमध्ये कंटिन्युअसली चाललेलं आहे. कंगना रनौत ही अभिनेत्री आहे. इथल्या उत्तर प्रदेशमध्ये जाती व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या मनीषेच्या अंगाने जर पाहिलं म्हणून तिला जर प्रोटेक्शन दिलं जात असेल तर ती एवढी VIP भेटी जर ठरू शकते या देशाची, तर मग मनीषा या देशाची भेटी नव्हती का? एकीकडे मोदी सरकार म्हणते की बेटी बचाओ बेटी पढाओ, लक्ष्मी योजना अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, आणि त्या ठिकाणी या देशातल्या इथल्या आदिवासी जनजातीतल्या इथल्या दलित समुदायातल्या इथल्या मुस्लिम समुदायातल्या महिलांवर आणि भगिनींवर कंटिन्युअसली अत्याचार केला जात असेल तर असल्या पद्धतीची दुहेरी आणि दुटप्पी भूमिका बजावणाऱ्या भाजपा शासनाचा देखील आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आणि मनीषाला जर योग्य पद्धतीने न्याय मिळाला नाही, लवकरात लवकर याविषयी जर उत्तर प्रदेश प्रशासनाने भूमिका घेतली नाही तर वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ठाम भूमिका घेते, तर आम्ही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घराची दारं ठोकल्याशिवाय सुद्धा राहणार नाही इतका कडक इशारा आम्ही देखील देत आहोत. ते इस्लामी हिंद महिला विंग जळगावतर्फे हाथरस येथील दलित तरुणीवर झालेले अत्याचार आणि हत्येचे घटनेच्या निषेधार्थ माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जळगाव जिल्हाधिकाऱ्यांद्वारे निवेदन देण्यात आले. निवेदनात घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आणि दोषींना जाहीरपणे फासावर लटकवण्याची मागणीही करण्यात आली. वो तरक्की के लिए तो हमें हमारी ये मांग है राष्ट्रपति जी से कि अगर ये सरकार जो है वो संवैधानिक तरीके से जो है अपना कर्तव्य का पालन नहीं कर रही है तो उसे बर्खास्त कर देना चाहिए. दूसरे ये कि ये केस जो है वो CBI के सुपुर्द करना चाहिए. तीसरे ये कि बच्ची को जो है वो इसमें न्याय मिलना चाहिए और उसके घर वालों को जो है उसके सुरक्षा के लिए जो है उनको सुरक्षा देना चाहिए और उनको जो है वो 1 कोटी यानी 1 करोड़ की राशि जो है वो मिलना चाहिए. राक्षसांनाही लाजवेल अशी क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना असून या घटनेच्या निषेधार्थ आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरता सय्यद नियाज भैया फाउंडेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी थाळीनाद आंदोलन करून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी आणि फक्त बलात्कार प्रकरणी इस्लामी शरीयत मृत्यूदंडाची शिक्षा करण्याकरता कायद्यात दुरुस्तीची मागणी करण्यात आली. बलात्कार जो करते ये लोगों के लिए सिर्फ आप संविधान में के कायदे में बदल कीजिए. आपने तो बहुत बदल कर दिए कि जो आदमी बलात्कार करेगा उसे इस्लामी शरीयत के हिसाब से मौत की सजा दी जाएगी. देखिए उसी दिन जिस दिन कायदा पास होगा उस दिन से रेप के केस बंद हो जाएंगे. जळगावहून धर्मेंद्र आणि जॅकी सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. शुभमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ.